हरिओम श्रीराम अंबज्ञ मी वर्षावीरा सिंह शिंदे कुर्ला पश्चिम उपासना केंद्र बापूंग परिवारात मी दोन हजार तीन साली आले तेव्हापासून अगणित अनुभव माझ्याबरोबर आहेत त्यातून आम्हाला आलेला म्हणजे माझ्या परिवाराला आलेला सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे दोन हजार एकवीस साली डिसेंबरच्या दिवशी डिसेंबर दहा डिसेंबरला माझ्या मिस्टरांचा एक अपघात झाला दुचाकीवरून ते बाईकवरून त्याच्या भावाबरोबर जात होते तिथेच त्यांचा मेजर ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट असा झाला की ते ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी आजूबाजूला बॅरिगेट्स होते मेट्रोचं काम सुरू होतं तिकडे सळ्या होत्या तिकडे खड्या होत्या पण बापूनी त्यांना एवढं बचावलं अगदी आपल्या ह्याच्या पाण्यासारखं म्हणजे झेलून घेतलं आणि त्यांना फक्त रस्त्यावरती पडले पण ते जे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी त्यांचा हात दावा हात पूर्ण डॅमेज झाला डॅमेज झाला म्हणजे पूर्ण एल्बोपासून त्यांचं पूर्ण हाड तुटलं त्यांच्या रिस्कचं हाड तुटलं गेलं त्यांना हात हलवता येत नव्हता आजूबाजूला जमा जा झालेली लोकांनी त्यांना जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिकडे त्यांना ट्रीटमेंट मिळाली नाही वार होता गुरुवार त्यांनी मला फोन केला त्यांनी सांगितलं की वर्षा असं असं झालं आहे तू पटकन माझी अपॉइंटमेंट घे आपल्या कुर्ल्याला मला ट्रीटमेंट करायची आहे मी म्हटलं ठीक आहे मला काही अंदाजा नव्हता ते संध्याकाळी साधारण साडेसात वाजता घरी जे हॉस कुर्ल्याला आले त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता तीन वाजता तसाच मोडका हात घेऊन ते कुर्ल्याला आले आणि तिथे आम्ही एक्सरे वगैरे काढले डॉक्टरांनी जसं पाहिलं तसं त्यांनी सांगलं की हे खूप मेजर आहे त्यांनी ताबडतोब एक्सरे काढायला सांगितले सिटी काढायला सांगितले त्याच वेळेला जेव्हा त्यांची रिपोर्ट्स घेण्यात सुरुवात सुरू होते त्यावेळेला मला कळलं रे आपला हात तो गुरुवारी आणि वेळ होती आठ वीसची मी पटकन म्हटलं स्वस्तिक्षमची आठवण झाली मी पटकन मोबाईल ओपन केला एफ बी पेज झाला आणि बापू उभे होते अक्षरशः दोन मिनटं होते तेवढ्या वेळामध्ये मी बापूंना प्रार्थना केली म्हटलं काहीही मेजर नसू दे मी म्हटलं एवढं म्हटलं आणि ओम नम हा सर्व शुभंकरे सुरू झालं म्हटलं बापू अंबज्ञ तूच आहेस त्यानंतर आम्हाला त्या गां अपघाताचं गांभीर्य कळलं त्यांनी सांगितलं की खूप मेजर आणि दोन दिवसामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑपरेशन करावं लागेल खर्च सांगितलं आम्हाला चार लाख आमच्या अवाक्या बाहेर होता चार लाख दोन दिवसामध्ये कसं अरेंज करायचं काही नाही पण सगळं बापूंवरती सोपवलं आत्मबल माझं नुकतंच झालेलं आणि आत्मबलचाच आधार माझ्यासाठी होता त्याच वेळेला मला कळलं की आईने मला इतक्या वर्षे आत्मबल का नाही करून घेतलं पण त्यावेळेला कळलं की नाही आता आपण हा। जर तुटून पडलो तर मग माझ्या परिवाराला कोण सांभाळला आम्ही कसंही करून विचार केला की आपण होईल अरेंजमेंट दुसऱ्या दिवशी माझी मैत्रीण आली जी गो गौरीविला कुलकर्णी डोंबिवलीची आहे तिने सांगले तू सेकंड ओ ओपिनियन का नाही घेत तर आम्ही म्हटलं सेकंड ओपिनियनसाठी तेवढा वेळच नाही आहे तिने मला गो डोंबिवली सुचवलं ती म्हटली त्यांचे एक डॉक्टर आहेत ते फार चांगले डॉक्टर आहेत ते तुम्हाला सगळ्या कमी खर्चामध्ये करतील आम्ही त्यांना रिपोर्ट्स पाठवले त्यांनी आम्हाला सांगितलं काही होणार नाही तुम्ही या इथे तुमचं कॅशलेस होईल आणि तेही तुमचं साडेतीन लाखाच्या आसपास होईल मी म्हटलं अंबरने बापू हे सगळं बापूंनी प्लॅन करून ठेवलं होतं मग आम्ही डोंबिवलीला गेलो मी आणि माझा मुलगा आणि मिस्टर डोंबिवलीला गेलो ऑपरेशन ठरवलेलं होतं बारा डि तेरा डिसेंबरला नाही तेरा डिसेंबरला त्यांचा वाढदिवस होता चौदा डिसेंबरला ऑपरेशन ठरवलं होतं चौदा डिसेंबरच्या वेळेला सकाळी साडेनऊ वाजता ऑपरेशन होणार होतं पण काय कारणास्तव त्यांना दहाच्या दरम्यान ओ टीमध्ये सव्वा दहाच्या दरम्यान ओ टीमध्ये घेतलं मी उपासना करतच होते आणि अगदी दहा पंचवीसच्या वेळेला मला एक फोन आला तो फोन रिसीव केला आणि मी तिथेच थरथर थरथर कापू लागले तो फोन होता ज्योतिवीरा पाटील ज्या आत्मबलच्या टीचर आहे त्यांनी मला आईचा निरोप दिला त्यांनी सांग पहिला प्रश्न हा विचारला की ऑपरेशन सुरू झालं का मी म्हटलं नाही जस्ट घेतले ती बोलली बघ आईने तुला आत्ता निरोप दिला आहे तो निरोप असा होता की काही काळजी करू नकोस मोठी आई बापू आणि आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर काही होणार नाही तू तु तुझं जप आणि स्तोत्रपटन सुरू ठेव हो। अंबन्य मी निश्चिंत झाले म्हटलं आता काहीही होणार नाही आई आहे बापू आहेत सगळे आहेत सोबत मोठी आईच्या कृपेने ऑपरेशन सक्सेसफुल झालं त्यांची जी एक नस डॅमेज झालेली तीसुद्धा त्यांनी शोधून काढली आणि त्यांचा हात पूर्ववत झाला बापूंचं प्लॅनिंग बघा कसं असतं बापूंनी सगळं प्लॅन करून ठेवलेलं अनुभव माझा इतकेच संपत नाही दुसरा अनुभव म्हणजे त्याच वेळेला ज्या दिवशी माझ्या मिस्टर मिस्टरांना ॲडमिट केलं त्याच दिवशी माझ्या सासऱ्यांना कोविड पॉझिटिव्ह डिटेक्ट झालं त्यांचं अवय आहे सेवंटी फाय अगदी सेकंड दुसरी वेव चालू होती खूप सिरियस होते ते पण आम्ही म्हटलं आता कसं करायचं पण जर मी तिकडे राहिले असते तर मग मिस्टरांकडे कोण बघितलं असतं पण त्यांना अशा हॉस्पिटलमध्ये केलं की तिकडे आपले म्हणजे कोविड असल्यामुळे त्यांना पेशंटच्या नातेवाईकांना थांबून देत नाही सो ते तिकडे ॲडमिट होते मिस्तर जेव्हा बरे होऊन दोन दिवसाने डोंबिवलीमध्ये घरी आले माझ्या मैत्रिणीच्या घरी लगेच दोन दिवसांनी माझ्या सासूबाईंना स्ट्रोक आला त्यांना हात राईट रा, साईडचा पूर्ण हार्ट डॅमेज पूर्ण पाय त्यांचा काही काम करत नव्हतं पूर्ण सुन्न झालेलं तेसुद्धा मेजर होतं म्हटलं आता करायचं काय तर मी त्यांना कुर्ल्यावरून एकटी घेऊन डोंबिवलीला आले डोंबिवलीनं मी त्यांची ट्रीटमेंट केली ह्या सगळ्या प्रवासामध्ये खूप म्हणजे खूप आई बापूंचं आईची खूप मदत झाली जे मला माझ्याकडे कुणी नव्हतं बरोबर मी फक्त एकटी होते आणि माझी मैत्रीण होती जो काही मला सपोर्ट होता तो बापू आईंचाच सपोर्ट होता माझे घरचे सगळे आत्ता जेव्हा बरे झाले तेव्हा बरोबर म्हणजे आम्ही जेव्हा कुर्ल्याला आलो माझ्या सासूबाईंची ट्रीटमेंट झाली व्यवस्थित माझ्या सा मिस्टरांची ट्रीटमेंट झाली आणि बरोबर आम्ही जेव्हा कुर्ल्याला पंचवीस दिवसांनी आलो बरोबर पंचवीस दिवसानंतरच माझ्या मिस सासऱ्यांना डिस्चार्ज मिळाला म्हणजे तो पिरियड असा होता की सासराला कोणीच बघणारं नव्हतं तर मग मतन... त्यांची सगळी सोय कोणी केली असते पण बापूंनी सगळं प्लॅन करून ठेवलेलं गौरीवीराला पाठवलं तिच्या घरी आमची राहण्याची सोय केली को डोंबिवलीमध्ये कॅशलेस ऑपरेशन झालं सासऱ्यांना पंचवीस दिवस त्यांना आरामात त्यांची ट्रीटमेंट चाललेली सिरियस होते पण ते त्यातूनही बाहेर आले सासूबाईंना खूप मेजर स्ट्रोक आला असा आज ते जाग्यावर असत्या पण त्यातूनही त्यांना सुखरूप बाहेर काढलं हे सगळं कोण करू शकतं हे सगळं फक्त बापू करू शकतो आणि जर मी हे ठामपणे सांगू शकते की जर आज मी इकडे नसते बापू परिवारात नसते तर आज आम कुठ ुच्छ कुठे असतो एवढंच सांगू इच्छिते की बापू आहे आणि म्हणूनच आम्ही आहोत आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे आपण जी प्रपत्ती करतो हा सगळा प्रभाव प्रपत्तीचासुद्धा आहे किंवा आपण ती विक्रम बाप्पाला म्हणत असतो की माझ्या घरावर असले कुठलंही कुट कुळदृष्टी कुदू कुदृष्टी कुबुटी तू तुझ्या आईच्या सहाय्याने नाश कर हे फक्त त्यांच्यामुळे आणि त्यांच्यामुळे शक्य होतं हरिओम श्रीराम